कोरेगाव भीमामध्ये उसळलेल्या दंगलीला आठवडा पूर्ण झाला. या प्रकरणी 5 स्थानिक आरोपींना शिक्रापूर पोलिसांनी अटक केली. मात्र आठवडा उलटला तरी दंगलीच्या खऱ्या सूत्रधारांपर्यंत पोलीस पोहोचू शकलेले नाही. त्याचाच आढावा घेणारा हा खास रिपोर्ट. पुरोगामित्वाचा टेंभा मिरवणाऱ्या महाराष्ट्रात नवीन वर्षाची सुरुवात झाली तीच जातीय दंगली. कोरेगाव भीमामध्ये वादाची ठिणगी पेटली. दोन समाजात तोडफोड जाळपोळ झाली. या दंगलीत कोट्यवधींचं नुकसान झालं. पोलिसांसह कित्येक जण जखमी झाले. राहुल फटांगरे नावाच्या निरपराध तरुणाचा हकनाक बळीही गेला. या घटनेचे पडसाद अर्थातच राज्यभर उमटले. प्रकाश आंबेडकरांनी 3 जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक दिली. या बंदला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागलं. या निमित्ताने पुन्हा एकदा मन दुभंगली. दंगलीची उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. त्यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींचीही भेट घेतली. पण अजूनही न्यायाधीशांच्या नावाची घोषणा झालेली नाही. बंद काळात मालमत्तेची नासधूस केल्याबद्दल हजारो आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यातल्या शेकडो लोकांना अटकही झाली. पण कोरेगाव भीमाची मूळ दंगल ज्यांच्यामुळे भडकली ते अजूनही मोकाटच आहेत. खरं तर वढू बुद्रुकमध्ये निर्माण झालेला वाद 31 डिसेंबरलाच मिटला होता. पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत दोन्ही गटांनी वाद मिटल्याचं उभयपक्षी मान्य केलं. परस्परांवर दाखल गुन्हे मागे घेतले. मग 1 जानेवारीची दंगल कुणामुळे भडकली हा प्रश्न कायम राहतो. यामागे बाह्य शक्तींचा हात असल्याचं सांगितलं जात आहे. जे करणारे होते ते तिथले नव्हते, ते बाहेरचे होते असं सांगतात. आता हे बाहेरचे कोण होते सरकारने शोधून काढलं पाहिजे. त्याच्या माध्यमात हे नक्की वातावरण कोणी तयार केलं हे काही एका दिवसात होत नाही. महिना 2 महिने एक वातावरण तयार करण्याची खबरदारी काही प्रवृत्तीने घेतली. त्या प्रवृत्ती कोण होत्या हे सगळं शोधून काढलं पाहिजे. जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद यांच्या उपस्थितीत पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषणं करण्यात आली. त्यामुळे कोरेगाव भीमामध्ये दंगल उसळल्याचा आरोप करण्यात आला. त्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर कोरेगाव भीमा दंगलीमागे शिवजागर प्रतिष्ठानचे संभाजी भिडे आणि समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांचा हात असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला. भिडे गुरुजी आणि एकबोटेंवर गुन्हाही दाखल झाला. मात्र या दोघांनीही आरोपांचा इन्कार केलाय. आता आठवडा उलटला तरी पोलिसांनी या प्रकरणी काहीच कारवाई का केली नाही असा सवाल उपस्थित होतोय. कोरेगाव भीमा दंगलीमुळे महाराष्ट्रातील समाज मन ढवळून निघालंय. आठवडा उलटला तरी ना चौकशी समिती जाहीर झाली ना ज्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय त्यांना अटक झाली. त्यामुळे दंगल कुणी घडवली याचा शोध घेताना पोलीस आणि सरकार यांची चांगलीच कसोटी लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.